नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये, गास्ती तुडून भरला बैलगाडीमध्ये. बैलाली थोडा घास टाकला होता येताना सकाळी, पाणी ती पाजून आणली होती. आता पाणी पाजून गाडी झुकून जायची घरी, आणि मकाला पैप जोडून यायचा. घास तुडून ठेवा म्हणलं ऊन लागते पुन्हा. उन्हाला काठी पण लई टोचते, ऊन लागायले. साडेदहा वाजले तर घास ते का तोडून बैलगाडीमध्ये टाकला, बांधला घास, साठा भरला घासानं. त्याच्या मकामध्ये पाईप जोडायचा, पुन्हा मोटर ते चालू करायची. चिमणीली पाणी भरून तुझ्या डबक्यामध्ये, मकाला पाणी चालू झालं की डबकं भरतं या लिकेज आहे. थोडा डबकं आणून ठेवले, चिमणीली पाणी ती पेतात आहे. चिमण्या कोय काय ती पेतात, भाकर भले दिसून देते पाणी प्यायला येतं. उद्या झाडाली ती बांधायचे डबके, पाणी ठेवायचे चिमणीली. जायचं घरी आता, मकाला जोडला पाईप. एक पाईपाचं रान भिजलंय, अर्धे पाईपाचं राहिलं होतं. खाली ऊस सुकायला म्हणून ऊसात घेतलं होतं पाणी. मका झाली घास भिजवून घ्यायचा. जोडला पाईप, अर्धा पाईप दुमडून ठेवलाय, गुंडाळी पाईप आहे. माग पिंकलरचं पाईप जोडलेले. घास पण तोडायचं झाला, गाडीत भरून ठेवलाय. 12 वाजले तर 1 वाजता येऊन मोटर चालू करायची. 4-5 वाजता पाणी जाते, 4 वाजता पाणी जाते. बांधले बैल, 12:30 वाजले तर पोट्याचं गुळी टाकले बैलाली. काही पण पोट्याचं टाकले ना, कुठे टाकायची. पाणी पाजून बांधले, ताण येले होते बैल. आले आले पाणी पेले, बांधले आले शेणमध्ये, खायले पोट्याचं गुळी. गाडी खाली करायची आता.